सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जयदीप गौरीला कामात मदत करत असतो. तुला हे काम शोभत नाही असं गौरी जयदीपला म्हणते. गौरी आणि जयदीपचं बोलणं ज्योतिका, शालिनी आणि देवकी ऐकत असतात. तू मला का टाळते, तू खोलीत ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे असं जयदीप बोलतो. जे बोलायचंय ते इथेच बोल असं गौरी म्हणते. जयदीप मनातलं सांगणार असतो तेवढ्यात मुद्दाम तिथे देवकी येते आणि गौरीला काम सांगते. ज्योतिका, शालिनी आणि देवकी खुश होतात. घरावर अडचणी येत असतात म्हणून दादा आणि माई कुलदैवतच्या दर्शनाला जायचं ठरवतात. जयदीपला शेखरदाजींचा फोन येतो आणि केशची पहिली फेरी असल्याचं ते सांगतात. जयदीप टेन्शन मध्ये असतो. तितक्यात गौरी येते आणि काय झालं असं विचारते. जयदीप केस बद्दल सांगतो. शालिनी गौरीला तिच्या खोलीत बोलावते. ज्योतिका जयदीपच्या खोलीत जाते आणि जुन्या दिवसांबद्दल बोलत असते आणि गौरीच्या मूर्खपणामुळे तू अडकलास असं म्हणते. तर शालिनी गौरीकडून सॉरी बोलून काम करून घेत असते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की जयदीप गौरीशी बोलत असतो की मी समजा जेलमध्ये गेलो तर खंबीर राहा असं सांगतो. गौरीला शालिनीच्या कपाटातून लेटर मिळतं. आता नेमकं लेटर कोणतं असेल हे लवकरच कळेल. तर पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहवर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.